नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंदू धर्मात स्त्री शक्तीच्या जागराला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे म्हणूनच स्त्रीशक्तीच्या उपासनेचा सण नवरात्र वर्षातून चार वेळा साजरा करण्यात येतो पहिली वासंतिक नवरात्र पहिल्या चैत्र महिन्यात दुसरी नवरात्र आषाढ महिन्यात तिसरी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात महीन्यात आणि चौथी नवरात्र अकराव्या महिन्यात म्हणजेच माघ महिन्यात येते यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला माघगुप्त नवरात्र आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला आषाढगुप्त नवरात्र असे म्हणतात नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते आणि या दरम्यान भक्त विधिवत देवी दुर्गाची पूजा करतात आणि काहीजण नऊ दिवसादरम्यान उपवास ठेवतात हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्री नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो यावर्षी चैत्री नवरात्र ही दिनांक दोन एप्रिल वार शनिवार दोन हजार बावीस या दिवशी सुरू होऊन दहा एप्रिल वार रविवार दोन हजार बावीस या दिवशी समाप्त होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना केली जाते नवरात्री दरम्यान नऊ दिवस देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांची विधिवत पूजा केली जाते नवरात्रीला कलश स्थापना करण्याला विशेष महत्त्व असते अशी मान्यता आहे की कलशस्थापना या दिवशी केल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदत असते यावर्षी दिनांक दोन एप्रिल दोन हजार बावीस वार शनिवार रोजी सकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून संध्याकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत कलशस्थापना मुहूर्त आहे व हा नवरात्रीचा पहिला दिवस असून तो देवी शैलपुत्रीला समर्पित असतो या दिवशी विधिवत माता शैलपुत्रीची उपासना केल्यास तिचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळतात दिनांक तीन एप्रिल रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला हा समर्पित असतो या दिवशी उपासना केल्याने व्यक्तीचा संयम वाढतो आणि राग नियंत्रित होतो दिनांक चार एप्रिल नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केल्यास व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा वाढतो दिनांक पाच एप्रिल नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित असतो या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केल्यास रोग दूर होतात दिनांक सहा एप्रिल नवरात्रीचा पाचवा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित असतो या दिवशी देवीच्या या स्वरूपाची पूजा केल्यास यश आणि धनप्राप्ती होते दिनांक सात एप्रिल नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित असतो या दिवशी माता कात्यायनीची पूजा केल्यास शत्रू अशक्त होतो असे म्हणतात दिनांक आठ एप्रिल नवरात्रीचा सातवा दिवस देवी का समर्पित असतो या दिवशी पूजा अर्चा केल्याने पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे दिनांक नऊ एप्रिल नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरीच्या पूजेचा दिवस अष्टमीचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी देवीची उपासना केल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते दिनांक दहा एप्रिल नवरात्रीचा नववा दिवस या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते अशा प्रकारे पहिल्या दिवशी शैलपुत्रीच्या रूपात केलेली पूजा ही सिद्धिदात्रीच्या रूपात आल्याने पूर्ण होते नवरात्रीचे हे नऊ दिवस देवी दुर्गेच्या रूपांची उपासना करून शक्ती अर्जित करण्याचे दिवस चला तर मग आपणही आपापल्या परीने निदान हे नऊ दिवस नामस्मरण करून तरी देवीच्या शक्तीचा जागर करूया माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व इतरांनाही शेअर करा धन्यवाद